वाचून जायचं नाही, पुढच्या वेळी चांगलं पीक घेऊ असा धीर त्याने दिला. आत्महत्या करायचीच नाही, काय करते मरून. पुढच्या साली जगलं तर खाऊ पिऊ व्यवस्थित राहू. लेकर बाळ स्वैरे धायरे आहे ना आपल्याला, त्याच्याशी मतलब आहे आपल्याला पुढे चालून. मरायचं काय करायचं मरून, जगलं तर देवाण ठेवलं तर राहायचं, नसलं संपलं तर संपलं. भिकूबाईच्या सांगण्यानं सावरलेल्या घुगे कुटुंबियांनी आता शेत सावरायला घेतलंय. बायकोच्या भक्कम पाठिंब्यामुळं 70 वर्षांच्या कारभारींनाही जोर आलाय. त्यांचा तरुण मुलगा आणि सूनही कामाला लागली आहे. गव्हाच्या 100 पोत्यांची अपेक्षा होती, मात्र आता एक जरी आलं तरी ते घरी खाणार आणि नव्या उमेदीनं कामाला लागणार असं त्यांनी ठरवलंय. आत्महत्या करू नका, जीवन अनमोल आहे असा संदेश हा बळीराजा आता आपल्या बांधवांना देतोय. जगलं वाटलं तर मोर आपण करू बा, गेलं साल समजा यंदा साला झाली आणा समजा अशी. त्याला येईलच नाही आता नुकसान व्हायला काय ते. आत्महत्या करू नका बा तुम्ही, साऱ्याला सांगू. भिकूबाईनं स्वतःचं घर तर सांभाळलंच, मात्र आत्महत्या करायला निघालेल्या त्यांच्या चुलत्यालाही त्यांनी धीर दिला. नुकसानीमुळं हताश होऊन तो आत्महत्येला चालला होता, मात्र भिकूबाई आडव्या आल्या आणि सुखदेवचा जीव वाचला. आता सुखदेवही जगायचं म्हणतोय. गारपीट जास्त झाली त्यामुळे थोडं आता काही वाटत नाही. मग काय असं वाटलं, नुकसान झालं? हा नुकसान झालं म्हणूनच वाटलं. असं एक क्षणासाठी काय वाटलं आयुष्य संपव? हो खरंच काही केलं असतं असं तर बायको उघड्यावर नसतं पडले. हो पण आता चांगला धरला विचार, चांगला केला आता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या दुष्टचक्रात घुगे कुटुंबाची ही हिंमत म्हणजे दुष्काळातला झरा आणि संकटातला आशेचा किरणच म्हटला पाहिजे. शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवण्यापेक्षा याच हिमतीनं पुन्हा उभं राहण्याची गरज आहे. मोडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवणी फक्त लढ म्हणा, अशी काहीशी साथ हा बळीराजा घालतोय. निसर्गानं त्यांचं रान उद्ध्वस्त केलं, मात्र हे रान पुन्हा फुलवण्याची जिद्द तो बाळगतोय आणि शेतकऱ्याच्या या जिद्दीला झी मीडियाचा सलाम. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफ सह मी विशाल करोळे, झी मीडिया औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.